आणि आता बातम्या विस्तारानं. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी तथा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेले सचिन वाजे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असे विधान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलं आहे. त्यांच्या लेटरबामुळं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीकरता औरंगाबाद पश्चिम तालुक्याच्या वतीनं औरंगाबाद नगर महामार्गावरील पंढरपूर येथील तिरंगा चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्होपाध्यक्ष अनिल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य ज्योती चोरडिया यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. नवीन त्याच्यामध्ये खुलासा झाला, जे मुंबईचे पोलीस कमिशनर होते परमवीर सिंग यांनी त्या ठिकाणी डायरेक्ट गृहमंत्र्यांवरती आरोप केलेला आहे. त्यांनी 100 कोटी रुपये महिन्याला गोळा करून देण्याची मागणी त्या ठिकाणी त्या पोलीस अधिकाऱ्यांना केलेली आहे. आणि हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी आपण सर्वांनी बघितली. अरे वेळोवेळी भारतीय जनता पार्टीने मागणी केली, जर या ठिकाणी सीबीआय चौकशीची मागणी केली तर यांनी सांगितलं पोलीस प्रशासन महाराष्ट्राचं खंबीर आहे, निश्चितच खंबीर आहे पोलीस प्रशासन. परंतु त्याला सुद्धा खिळखिळ करण्याचं काम या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अरे महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे, परंतु या पोलिसांवरती दडपण टाकून त्यांनी जे कृत्य नाही करायची त्यांची इच्छा, त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचारी करण्याचा प्रयत्न, त्यांच्या माध्यमातून लाच घेण्याचा प्रयत्न, त्यांच्या माध्यमातून खंडणी गोळा करण्याचं काम या ठिकाणी आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आणि याचं जिवंत उदाहरण गृहमंत्र्यांवरती त्या पोलीस कमिशनरांनी लेखी स्वरूपामध्ये आरोप केलेले आहेत की यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केली. अरे ही तर फक्त एका मुंबई शहराची गोष्ट आहे, संपूर्ण महाराष्ट्रामधून किती 1000 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट यांचं असेल दर महिन्याला हे त्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून आमची भारतीय जनता पार्टी म्हणून आमची सर्वांची मागणी आहे की या प्रकरणाचा सखोल त्या ठिकाणी तपास व्हायला हवा. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.